हलू ठोक, जोरा ठोक। यश, हा सातवा खिळा पाडलास तू? पप्पा सात खिळे माफ, अजून एक पडला तर काय फरक पडतो? तुला नाही कळणार रे, खिळ्यांसाठी काय काय करावं लागतं ते। काय पप्पा? जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये। एक काम कर, हा मोठा खिळा घे आणि ठोक। हा आणि ऐक, हा जर खिळा नीट ठोकला नाहीस तर खिळखिळा करून टाकेन तुला, असाच उभा करेन दोरी पकडून, कळलं? ठोक चल। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग नकटू गुपचुप्पी। हा बरं झालं तू दूध घेऊन आलीस ग, किती थकलो होतो मी खेळ ठोकून ठोकून। व्हाट, थकला? अजूनपर्यंत एक खेळा नीट ठोकला नाहीस आणि लगेच थकला? काम कर चल। जाऊ दे ना, जाऊ दे ना काका, तू चहा घे ना। थँक यू, ठेव ते कामाला, चल। हा ठोक खेळा, ठोक हळू 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 थोडं। हा हा, हा थोडी कुठे आहे? इथे। हा थोडी मागे आण, हा मारशील मला, नीट नीट पकड। हा हा हळू, हा हळू हळू। अरे काय गुदगुल्या करतोस का खेळायला? मार जोरात, मार हळू हळू मार रे बाबा, तू 90 अंशात पकड, मार जोरात। पप्पा एक मिनिट कन्फ्यूज करू नका, एक काम करूया, मी बसतो तुम्ही खेळ ठोका। अरे काय लहान पोराने खेळत बसलाय रे मगापासून, हातोडीने एकच जोरात दान का हान, कसा खेळात जातोय का नाही? अरे ए, साधा खिळा ठोकता येत नसेल ना तर कपडे वाळत घालायला बाजारातून स्टँड विकत आणा, त्याला पैसे पडतात, कळलं ना? बोलायला काय जात आहे, आधीच खर्च वाढले तू चल। अरे घर पडण्यापेक्षा पैसे पडलेले परवडले। यश, तुझ्यामुळे मला सगळं ऐकावं लागतंय। तुम्हाला? मला पण ऐकायला आलं। पुढे पुढे बोललो कस, कामाला चल ठोक खिळा। शी बाबा, सगळी भाजी खराब झाली, तुला भाजीच पडलंय? तो स्लॅबचा तुकडा माझ्या डोक्यात पडला असता आणि मी मेले असे तर? अगो बाई, हे लक्षातच आलं नाही माझ्या। बस मधु दादा, मला लता वहिनींचा आवाज ऐकू येतोय। अच्छा लता, यश आता लता पण मला ऐकून दाखवणार? अहो तसं नाही हो दादा, त्या मला हाक मारतायत, काहीतरी काम असेल त्यांचं। अच्छा, त्या दोऱ्या इथं ठेवतो। ए ठोकरे, कधी बसलो खेळत बसलाय तो, चल ठोक काम। हा ठोक, काय चाललंय यांचं देव जाणे। ऐक, एवढ्या दोऱ्या बांधायची काय गरज आहे? अहो पावसाळ्याचे दिवस आहेत ना, कपडे वाळत नाहीयेत, मग साड्या कुठे वाळ टाकायच्या म्हणून दोऱ्या बांधणं चाललंय। बरोबर आहे, माझं बरं आहे बाई, माझ्या सगळ्या सहावारीच आहेत, तिला कोणी विचारलं होतं? आपलं पुढं 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 करायची सवयच लागली आहे। नाही मी आपलं असंच म्हटलं, म्हणजे तुमच्या सगळ्या नऊवारी आहेत ना म्हणून, पण तुला असंच म्हणायचं होतं ना हे सगळं माझ्यासाठी चाललंय म्हणून। असं म्हटलं का मी? पण तुझ्या म्हणण्याचा हेतू तोच होता, या दोऱ्या माझ्यासाठी बांधतायत म्हणून। माझ्यासाठी नाही बांधत, त्या लताच्या ना लग्नापासूनच्या शालू आणि साड्या त्या धुऊन वाळत घालायच्या आहेत, उन्हाळ्यात करायची कामं आत्ता करतायत। मधु, ए मधु, काय झालं वहिनी? साड्या वाळत घाल ग दोरीवर। बाबू, एवढ्या साड्या वाळत कुठं घालू? डोक्यावर माझ्या, तिकडे आहे ना चार चार दोळा लावलेल्या, त्याच्यावर वाळत घाल चल। तुम्हाला काय जात हो सांगायला? हा आता एवढ्या सगळ्या साड्या जर दोरीवर वाळत घातल्या तर सगळा भार खिळ्यावर येईल, आणि खिळ्यावर भार आला ना तर भिंती भिंती पडल्या तर माझ्यावर बिल यायचं की? तुम्हाला काय माहितीये, एक खिळा ठोकला म्हणून यश आणि चंदू दादाला किती ओरडले आईसाहेब। व्हॉट? मग आईसाहेब म्हणजे पपुड्याला ओरडलं? सारखं त्याला बोलत राहतात, आणि हे सगळं नुपूरमुळे होतंय बरं का? तिचं लग्न झालं असतं तर एव्हाना आपण टॉवर मध्ये गेलो असतो, हे कपडे असे दोरीवर वाळत घालायची वेळ नसती आली। खरंच वहिनी, मी तर ना सगळ्या साड्या अशा बाल्कनी टाकली असत्या बघा। सत्य आहे अगं बाई, त्यांचं फोन इथेच राहिलं वाटतं, आणि थांब देतो घ्या। हॅलो हॅलो, मिस्टर चंद्रकांत देशपांडे आहेत का? हां मी त्यांची मिस्ट्रेस बोलते, लता बोला, माझ्याशी बोला, काय काम आहे? तुमच्या नुपूरसाठी स्थळ आलंय, संदीप पाठक नाव आहे त्यांचं। अगं बाई हो का, वा 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 छान छान छान, आजच पाठवते मी त्यांना। हो पाठवा ना पाठवा। पण त्याआधी एक माहिती द्यायची होती। हो द्या ना द्या द्या। मुलगा विदूर आहे। अगं काय चाललंय तुझं,
हा साडी लोळते माझी, कष्टाने धुतले मी ती, कधी नव्हे ते, काळजी घ्या माझ्या साड्यांची। खरं तर त्यांना 30-32 वर्षाची मुलगी हवी होती, पण म्हटलं एकदा नुपूरसाठी विचारून बघावं। त्यांना 7 वर्षाची मुलगी आहे। अगं एकत्र नको करू ना त्या साड्या, ह्याचा रंग जातोय म्हणून त्या वेगळ्या बालदीत आहेत की नाही, डोकं चालवाव की नाही माणसाने, दोरीवर सुद्धा तशाच वाळत घालायच्या आहेत। पिंकी नाव आहे तिचं, आई पिंकी लहान असतानाच गेली। पिन आईची पोर आहे पिंकी, त्यामुळे लग्न करायचंय मुलाला। बर बर, मुलाचे वडील काय करतात? मुलाला आई वडील दोघेही नाहीयेत। ओ माय गॉड, संदीप आणि 7 वर्षाची पिंकी येतील नुपूरला बघायला। बर 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 बर, मधु आवर न पटापट, अजून बाकीची पण कामं आहेत ना, करायची नाहीयेत का ती? वय वहिनी, माझी कामं मी बरोबर करतोय। मुलगा प्रायव्हेट कंपनी मध्ये कामाला आहे आणि खूप जबाबदारीच्या पोस्टवर असल्यामुळे पिंकीकडे बघायला कोणी नाही। हो का? हो का, बर बर बर। मम्मी, ह्यापैकी कोणतं नेल पेंट लावू? डाव्याचा। पण मला हे आवडलं ना। मग ते लाव। अगं पण तुला हे आवडलंय। नक्टू, तुला कुठलंही नेल पॉलिश छान दिसत, तुला हवं ते लाव। ओके ओके, येस येस येस, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम, अजिबात प्रॉब्लेम नाही आहे। मी काय म्हणतोय, पाठवा तुम्ही, सेंडिंग करा मुलाला। ओके बाय, सी यू, गुड डे, टेक केअर, बाय। गुड न्यूज या, काय सांगताय काय वहिनी? या काकू, कॉंग्रॅच्युलेशन। तशी गुड न्यूज नाही, शक्कच बोलते। गुड न्यूज म्हणजे आपल्या नुपूरसाठी डेस्टिनेशन आलंय। अय्या, डेस्टिनेशन म्हणजे काय गो? स्थळ ग, स्थळ आलंय, स्थळ। संदीप पाठक नाव आहे मुलाचं, त्याच्यासोबत पिंकी पण येते। पिंकी कोण? त्याची बहीण, मदर विदाऊट चाइल्ड। चाइल्ड विदाऊट मदर, ती लहान असतानाच त्यांची आई वारली, तेव्हापासून संदीपने सांभाळलं तिला, आता तिच्यासाठी संदीप लग्न करतोय। अय्या, बहिणीसाठी लग्न? अग वहिनी म्हणजे आईच असते ना। अय्या, आज किती वेगळं स्थळ आलंय नाही मला। मी एक काम करते, मस्त पैकी साडी नेसते आणि छान पैकी अंबाडा घालते। अंबाडा कशाला? अरे माझे होणारे हे त्यांच्यासाठी बायको आणि त्यांच्या बहिणीसाठी आई बघायला येणार आहेत की नाही, मी वाटायला हवी ना आई। अय्या, आता नेल पेंट पुन्हा चेंज करायला लागेल। ठीक आहे, मी बघते साडीवर कुठलं मॅचिंग होतंय ते। हा, आले आले आले। ओ माय गॉड, आपलं नकटूचं डोकं कधी कुठे चालेल सांगता येत नाही। तिला काही बोलायचं नाही, बरोबर आहे ती। हो, तिचं बरोबरच आहे, तिला कोण नाव ठेवतंय? आपल्या आईसाहेब म्हणजे ना, नकटू सोडून बाकी सगळे चुकीचे असंच असतं त्यांचं। काय म्हणाली? नाही, नथिंग, करेक्ट बोललात तुम्ही आईसाहेब। अरे चला तयारीला लागा, ते संदीप पाठक आणि ती पिंकी येणार आहे, त्यांचं स्वागत छान झालं पाहिजे। हो चला चला, उठा उठा। राहू दे, आपण तुझ्यासाठी आई बघायला आलोय, तुला जर आवडली तर आपण तिला घरी घेऊन जाऊ। आणि हे बघ, विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची नीट उत्तर द्यायची, कळलं? पिंकी आपल्या नाही आहेत त्या साड्या, हा त्यांच्या घरातल्या आहेत। पिंकी आपल्याला नकोय साडी। ओय
असा चेहरा नाही पाडायचा बाळ. तुला बाबा आहे ना, बाबा तुझ्यासाठी गोष्टी सांगेल, गाणी म्हणेल. आपल्याला नको साडी. आणि आज पिंकीला आई मिळणार आहे. आई पिंकीचे खूप लाड करणार आहे. तू बेल वाजवणार? झाले का धागे दोरे गुंडाळून, अगरबत्ती ओवाळून? हा अहो मुलगा यायची वेळ झाली, अजून हेच चाललंय का तुमचं? पूजा अर्चा आवरायला घ्या. पण अजून आला तर नाहीये ना. काय रे देवा, उत्तरं ठरलेली असतात यांची. हे ना, हे झाड आहे ना शैलवंत, तुमच्या रूम मध्ये असायला हवं होतं. म्हणजे दिवसभर तिथे पूजा करत बसला असता तरी मला काही प्रॉब्लेम नसता. खरंच हो, खरंच हो. अहो झालं ना ते, ठेवा आता. चला घर आवरायला घ्या जरा. काय काय सांगायचं या लोकांना? मुलाची एक संधी सोडत नाही. करतात तशा तुम्ही वहिनी? काय काम आहे ते मला सांगा ना, त्यांना करू दे ना पूजा. काय हवंय? स्नेक रेडी आहे का? स्नेक? खाण्यापिण्याची तयारी झाली आहे का? हा हो हो झाली. हे बघ विजू, आपल्याला जर त्यांना कन्सिव्ह करायचं असेल ना, कन्व्हिन्स खातेच ते करायचं असेल ना, तर व्यवस्थित खाण्यापिण्याची तयारी ठेव. हा छान काहीतरी वेगळं बनव. हे बघ लहान मुलगी येते आपल्या घरी, पोह्यांमध्ये जास्त तिखट नाही टाकलं? नाही, बाळ लहान आहे अजून. हो हो. हा अगं बाई, जा जा जा, आले आले. अहो अहो उठा ना, उघडा दरवाजा. चला दार उघड. अरे बघतोस ना तू मी पूजा करते ते. लता वहिनी जरा पटकन दार उघडा बरं. आला लता वहिनी झाल्या ना तोंडामध्ये तुमच्या. हा पूजाच करत बसा तुम्ही. नुपूर सूर्यकांत देशपांडेंच घर हेच ना? हो हो, नुपूर सूर्यकांत देशपांडेच. संदीप पाठक ना? हो. तुम्ही कसं काय ओळखलं? अहो तुमचीच वाट बघत होतो आम्ही. पिंकी बरोबर ना? पिंकी ना तू? अगो बाई किती गोड आहे ते, किती छान आहे ते, सुंदर सुंदर. नुपूर वयानं मोठी वाटते. अच्छा आमच्याकडे परी आली, परी छोटीशी परी आहे. अय्या बसा. नमस्कार. बसा 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 बसा. मी नुपूरचा बाबा. मी नुपूरची आई. वाटत नाही. येताना काही त्रास नाही झाला ना? नाही. चला पाणी घेऊन या. हो हो आणते. एक विचारायचं होतं. निसंकोचपणे विचार. विवाह मंडळाच्या बाईंनी तुम्हाला सगळी माहिती दिली आहे ना, म्हणजे पिंकी बद्दल सगळं सांगितलंय ना? हो हो. तरी परत एकदा मी सांगतो, तिची आई आणि तिचा बाबा मीच आहे. त्या बाईंनी सगळी एक्नॉलेजमेंट दिली आम्हाला. तुम्ही हिच्यासाठी लग्न करताय? वा किती मोठं मन आहे तुमचं. पाणी पाणी. तुला पाणी? पिंकी इकडे साडी आपली एक बाहुली शिकवे. भूक लागली आहे का तुला? नाही नाही तसं काही नाही. नाही नाही, आओ संकोच करू नका तुम्ही. लहान मुलगी आहे, भूक लागणारच ना. तस चहा पोहे तयार आहेत. हा ही मुलीची आत्या. हो नमस्कार. मी चहा पोहे आणते तुमच्यासाठी. अगो बाई देशपांडे, ओ देशपांडे बाहेर या. ती काय करते? आतमध्ये आलं तर पंचायत होईल. आलेच मी. खूप गोड आहे हो मुलगी. घरी पण अशी शांत शांत असते का? हो अशीच शांत असते. आमची नुपूर मात्र खूप बडबडी आहे, सगळ्यांना बोलत करून सोडते. हो का? तुम्हाला हात धुवायचे का? चल मग ये ये ये, मी दाखवते. या ना तुम्ही. हो. ये
किती गोड आहे नाही मुलगी. हो पण लहान आहे खूप आहे ना. अहो लहान असणारच, लहान बहीण आहे ना ती. तसं नाही, मुलगा एवढा मोठा दिसतोय त्या मानाने त्याची बहीण खूप लहान आहे. काही गडबड तर नसेल ना. नाही हा, काही काळजी करू नका, सगळं चांगलं होणार आहे. आणि त्याच्याकडे बघून असं वाटतंय का की काही गडबड असेल. नाही पण तरी मला असं पिंगळीण्याचा ना त्रास आहे, त्रास. डिस्टिंग्विश दुसऱ्याच्या घरात डोकवण्यापेक्षा स्वतःच्या घरात डोकवणं म्हणा. अहो काय झालं वहिनी, नुपूरच्या लग्नाची चौकशी करत होत्या. बरोबर, संदीपला आत येताना बघितलं असणार ना त्यांनी. अगं माझ्या महागड्या साड्या उन्हात होत्या ना, ऊन दाखवायला ठेवलंय त्यांना. तर तिला वाटलं ह्या कशा, हिच्याकडे कशा एवढ्या भरजडी साड्या, एवढ्या महागड्या साड्या. तिला वाटलं तिच्याचकडे सगळ्या साड्या असतात. आणि त्यावरून तिला वाटलं की आपल्या नुपूरचं लग्न ठरलंय की काय म्हणून. मग सांगायचं ना त्यांना, ठरलं लग्न. बरं ते राहू द्या बाजूला. मी काय म्हणतोय, तुम्ही चहा पोहायचं बघा ना आधी. हो मी तोपर्यंत चंदूदादाला फोन करतो. मुलगा चांगला आहे. खूप गोड आहे हा मुलगी. तुम्हाला एक स्पष्टच विचारू का? विचारा ना. मला एक अशी जबाबदार मॅच्युअर्ड मुलगी हवी आहे जिला पिंकी आवडेल. अहो आमच्या नकटूला तर लहान मुलं खूप आवडतात. आणि पिंकी का नाही कोणाला आवडणार, मला तर बाई खूपच आवडली. तिची आई गेल्यावर तिला काही कमी पडू दिलेलं नाहीये मी. आणि ऑफिसमध्ये एवढी जबाबदारी वाढली आहे की तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. तिच्याकडे लक्ष देणारं कोणीतरी हवं म्हणून मी लग्न करतोय. बरोबर आहे. किती दिवस तुम्ही तरी एकटे राहणार ना? 2 वर्ष झाले हिच्या आईला जाऊन. आणि आज हिच्यासाठी मी आई शोधतोय. पण आज शोध संपला असं वाटलं. म्हणजे काय, नक्कीच शोध संपला. फक्त पिंकीची काळजी घ्यायला हवी. आमची नकटू खूप गुणाची आहे. ती तुमच्या पिंकीला. पिंकी? अरे आता तर इथे होती, कुठे गेली? हो ना, असेल हवं इथे तिथेच कुठेतरी. नाही हो, ती मला सोडून जात नाही अशी कधी. पिंकी, 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 आपण हॉलमध्ये. पिंकी, पिंकी किती वेळेस भेटा तू? नाही. अरे बापरे. पण मला सांग तुला काय आवडतं, सांग ना. तू मला सांगितलंस ना, बोललीस ना माझ्याशी, मग मी तुला छान चॉकलेट दे. कोणतं आवडतं चॉकलेट तुला? एक काम कर, यातलं एक बोट पकड. सांग मला कोणतं चॉकलेट आवडतं. इथे बसली आहे मी, तिला सगळीकडे शोधतोय. मला वाटलं बाहेर गेली की काय. नाही नाही, ती आधीपासून इथेच आहे. पण मी विचारतोय, प्रश्न उत्तर देत नाही, फारच कमी बोलते हो. नॉर्मली या वयातली मुलं फार धिंगाणा घालतात. आणि एकदमच शांत, म्हणजे घरी अशी शांतच असते का? खूपच कमी बोलते. आणि तिची आई गेल्यापासून गेल्या 2 वर्षात बोलणं कमी झालंय तिचं. मी काय म्हणते, मी ना तुम्हाला एक धागा देते हिच्या हातात बांधण्यासाठी. म्हणजे लोकांची नजर लागते ना म्हणून हे असं होतं. तो धागा बांधा, मग असं काही होणार नाही. करेक्ट बोललात तुम्ही, अगदी बरोबर बोललात. अरे वा, पहिल्यांदाच तुम्हाला माझ्या धाग्याचं महत्व पटलंय. तुमच्या धाग्याचं महत्व नाही हो, तुम्ही जे म्हणालात ना नजर लागते त्याचं महत्व मला पटलं. ती पिंगळीन माझ्या साड्यांना नजर लावून गेली. भाऊजी दरवाजा उघडाच ठेवला तुम्ही, ती पिंगळीन याची आत. ओ माय गॉड, ओ माय गॉड, माझ्या साड्या. अरे देवा काय झालं. हे सगळं पिंगळीचंच काम आहे. ए पिंगळी, ओ काय झालं. अय्या हे काय, काय केलं, हे कुणी केलं, काय हे. आता पिंगळीने केलं भाऊजी, मी सोडणार नाही तिला. मी तिला सोडणार नाही. वहिनी वहिनी जरा शांत व्हा. हे बघा, काही काळजी करू नका, सगळं चांगलं होईल. हा तिच्या बरोबर पण तसंच काहीतरी होईल. ते म्हणतात ना, जसं पेरणार तसंच खत येणार. पिजू, तसं पेरणार तसं उगवणार अशी म्हण आहे गती. आधी साड्यांनी माझं डोकं खराब केलंय, तू चुकीच्या म्हणी म्हणून माझं डोकं आणखी खराब करू नकोस. थांबा जरा थांबा, कुठे गेली ती पिंगळीण? तिला ना एक दिवस चांगला धडा शिकवायला पाहिजे. चला माणसं, आयुष्यात पहिल्यांदा माझं एक काम कराल का तुम्ही? बोला. मला असा एक धागा द्या की ज्यामुळे तिला त्रास झाला पाहिजे, त्रास झाला पाहिजे. द्या मला आत्ता, चत्ता द्या, द्या. संपलेत. कधीच नका येऊ तुम्ही माझ्या कामात. मी सोडणार नाही.
पिंगळीण माझ्या साड्या ग बाई हो थांब कशी गई बाई गो बाई गो